नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शेतकरी संघर्ष समिती दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दुधगाव महसूल मंडळात खरीप व रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विविध विमा संरक्षणाच्या बाबी अंतर्गत देय नुकसान भरपाई वेळेत द्यावी यासाठी आणि पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणाच्या बाबी स्थानिक शैक्षणिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व पीक विमा नुकसान तक्रारी स्वीकाराव्यात आणि तात्काळात पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी. सध्या रब्बी पेरण्या सुरू होण्याअगोदरच पीक विमा देण्यात यावा अशीही मागणी यावेळी शेतकरी संघर्ष समिती दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील विमा संरक्षणाच्या बाबी स्थानिक नैसर्गिक व आपत्ती काढणी पश्चात नुकसान अंतर्गत खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी केलेल्या सर्व तक्रारी ग्राह्य धरण्यात याव्यात व त्यानुसार त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. दुधगाव महसूल मंडळातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना त्वरित न्याय देण्यात यावा अशी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर इर्शाद पाशा चांद पाशा, बाळासाहेब मगर, सचिनराव दुधगावकर, नारायण मस्के, बाळासाहेब मगर, अच्युत पवार, विजयकुमार फिसफिसे, बालाजी घोळवे, दत्तात्रय काटकर, शिवानंद मुटकुळे, शिवाजी मुटकुळे, विश्वनाथ मगर, अर्जुन मुटकुळे, कैलास पारवे, वैभवप्पा पात्रे, राम आव्हाड, मोहसिन खान, भागवत डोंबे, संतोष डोंबे, कालिदास पारवे, ऋषिकेश पवार आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. आज माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आलेली आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जवळ आलेल्या आहेत. आमच्या शेतकऱ्यांना आता जून महिन्यामध्ये पेरण्या कराव्या लागतात. अद्यापपर्यंत पीक विमा कंपनीनं देयके अदा करण्यात आलेले नाहीत. आमचे पीक विम्याचे पैसे अद्यापपर्यंत खात्यावर जमा झालेले नाहीत. पीक विम्याचे पैसे तात्काळ जमा करण्यात यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. आम्हाला माहिती आहे की भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरण्याकरिता पैसे लागतात, परंतु पीक विमा कंपनी काही आमच्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरत असताना तक्रारी हे करत असताना जाचकाठी लावते आणि ज्यावेळेस कंपनीला पीक विमा द्यायचा असतो त्यावेळेस पळ काढण्याचा प्रयत्न करते. आमची विनंती आहे की तात्काळ आमचे देयके आमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा ही मागणी ह्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी करण्याकरिता आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, विनंती केलेली आहे. तात्काळ आमचे पैसे जमा करण्यात यावेत अशी एक आम्ही विनंती करतो आणि थांबतो. मंडळातील शेतकरी अतिशय परेशानीमध्ये आहेत. पीक पाणी बरोबर नाही. राजकीय पुढारी फक्त त्या शेतकऱ्याच्या मुलांचा आणि शेतकऱ्यांचा स्वार्थासाठी फायदा घ्यायला येतं आणि त्यांच्यावर खरी वेळ आली त्यांना कोणीच वालीदार राहिला नाही. तरी पण आमची एक विनंती आहे की बाबा लवकरात लवकर पीक विमा कंपनीला साकडे घालून संबंधित विभागांनी शेतकऱ्याचा प्रश्न मिटवावा व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळवून द्यावा ही एक विनंती पाहिजे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.